मागील 6 महिन्यापासून हॅलो आम्ही मागील 6 वर्षापासून 6 महिन्यापासून तबीब भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पहिले विधान परिषदेची निवड सुरेशअण्णा लाड यांना भरघोस मताने या ठिकाणी दिलेलं आहे। तसेच ते पलवान यांच्या प्रशासनाखाली सोलापुरात मोठ्या जोरात शक्तीने काम करणार आहोत। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने या ठिकाणी मी एवढा गवाही देतो पाटील साहेब। या ठिकाणी मी जयंत पाटील साहेब आपल्याला गवाही देतो। आमचे अध्यक्ष मार्गदर्शक तौफीक भाई शेख मागच्या वेळेस एमआय मध्ये प्रवेश करून तिने पहिल्या तणक्यात 10 नगरसेवक निवडून आणले। साहेब मी गवाही देतो तौफीक पलवान तसेच महेशांना आमचे भावी प्रवेश करणार आहेत ते सुद्धा मी त्यांना विनंती करतो त्यांनीही प्रवेश करावं। आमचे संतोष भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात राष्ट्रवादीची साहेब सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। तसेच त्या ठिकाणी एवढी गवाही देतो पवार साहेबांना आम्ही शिष्टमंडळ भेटलो होतो त्या शिष्टमंडळामध्ये पवार साहेबांना आम्ही शब्द दिला साहेब शहरात एक आमदार राष्ट्रवादीचा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आपण हे आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांना सोबत घेऊन काम करतात साहेब। तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त लक्ष द्यावं। आपले रोहितदादा पवार हे सुद्धा सोलापूरला येऊन मार्गदर्शन करावं। तौफीकभाई शेख महेश अण्णा कोटे संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो। आपले नेतेमंडळ एवढीच विनंती आहे आपण ही थोडंसं गडदड दूर करून बाजूला राहावा। शरद पवार साहेब आज सुद्धा वयाच्या 82व्या वर्षी झडतायत पक्ष वाढत आहेत। मी सर्वांच्या साक्षीने साहेब विनंती करतो पवार साहेब एक दिवशी 100% पंतप्रधान होतील। तसेच आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आपण उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरावर उपस्थित राहून दादांचा वाढदिवस साजरा करून जय हिंद जय महाराष्ट्र। नरेंद्र श्री अजितजी बनसोडे।